भारतीय जनता पक्ष गोडदौड करत असल्याचं प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी केलं. शेकापच्या खारघर ग्रामपंचायत सदस्य अनिता पाटील आणि मंगलमूर्ती केबलनेट तसेच धडाडीचे कार्यकर्ते वासुदेव पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. खारघर सेक्टर 21 मधील आचार्य अत्रे गार्डनमध्ये खारघर भाजपच्या वतीने हा जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी खांदा कॉलनीतील प्रज्ञा महिला मंडळाच्या सदस्यांनीही भाजपचे कमळ हाती घेतले. नोटा बदलण्याचा निर्णय हा काळा पैसा बाहेर करण्याचा मार्ग आहे. भ्रष्टाचारामुक्त भारत करण्यासाठीचा हा निर्णय आहे. गोरगरिबांचे नुकसान होऊ नये यासाठीचा हा निर्णय आहे असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले. पैशाचा आपला कुलकुलाट जास्त झाला, हजारच्या 500 नोटा जास्त झाल्या, त्या गेल्या कुठं? श्रीमंतांच्या पेटाऱ्यात, तिजोरीत, गादीखाली. आज पाहिलं का तुम्ही टी व्हीवरती काहीतरी बाथरूममधल्या काय हे खोललं तर किती कोटी? 5 कोटी 70 लाख 5 कोटी 70 लाख बाथरूमच्या नाद्याच्या आतमध्ये. म्हणजे असे जे भ्रष्टाचारी लोक आहेत, काळा बाजारवाले लोक आहेत, तर त्यांचा तो पैसा तिथून बाहेर काढण्याचा हा एक खास मार्ग आहे. हजारच्या नोटा त्यांच्या कुजवायच्या, 500 नोटा कुजवायच्या. आपल्याकडे असल्या 1500 नोटा तर किती? 550 काय? 550 100 वरती शक्यतो नसतात. हा ब्लॅक मनी काढण्याकरता मोदीजीने केलं, भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याकरता केलं. आपण फक्त ओरडतो की नाही हे का वाईट चाललं, हे व्हायला नको. त्यामुळे गोरगरिबांचं नुकसान होत आहे आणि मोदीजीने आता गोरगरिबांचं नुकसान टाळण्याकरता केलंय. भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, अनंता तोडेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन पाटील, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय पाटील, शंकर शेठ ठाकूर, धर्मनाथ भोईर, माजी नगरसेवक नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा गरट, धर्मनाथ भोईर, कुंदा मेंगडे, महिला मोर्चा शहराध्यक्षा लीना गरट यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत करण्यात आले. तसेच या ठिकाणी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजयी मुलांना पारितोषिकाचे वितरणही करण्यात आले.